यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा प्रकल्पात कोरड पडली आहे. मृतसाठ्यातही 50% घट झाली आहे. त्याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावरती झाला आहे. 3 दिवसाआड सुरू असलेला पाणीपुरवठा आता 4-5 दिवसाआड होण्याची शक्यता आहे. शहराला चापडोह प्रकल्पातनं जिथं 40% पाणी आहे तिथून पाणीपुरवठा होऊ शकतो, पण तिथं जलशुद्धीकरण यंत्र नाही, पंपाची क्षमताही तेवढी नाही, त्यामुळं पाणी पोहोचणार नाही अशी स्थिती आहे. कडक उन्हानं शहरवासियांची तृष्णातृप्ती करणारं गाळानं भरलेलं निळोणा धरण आटलंय. मृतसाठ्यामध्ये झपाट्यानं घसरण होती. शहरासह लगतच्या गावांना जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा करतं, पण आता पाणीपुरवठ्यात कपात झाल्यानं नागरिकांची पाण्याकरता भटकंती सुरू आहे. मोर्चे, आंदोलनं आणि टँकरसाठी भांडणं वाढली आहेत. पाण्याचा वापर काटकसरीनं करावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. भविष्य काळामध्ये ही टंचाई दूर करण्यासाठी बेंबळावरून अमृत योजनेमध्ये यवतमाळ शहर आलं आहे. बेंबळाचं पाणी यवतमाळात आणून 24 तास 7 दिवस पाणी चालू ठेवणं याच्यासाठी मी आग्रही आहे. म्हणून भविष्य काळामध्ये ही टंचाई लक्षात घेता पाण्याचा वापर हा त्या पद्धतीने नागरिकांनी करावा, आपल्या माध्यमातून ही एक विनंती मी समस्त यवतमाळकर जनतेलाही करत आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.